कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर लागली असून सुमारे 1.5 वर्षांच्या मुदतवाढीनंतर संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज विक्री आणि नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली. याची जी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची जी तारीख आहे ही 7 ऑक्टोबरपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची जी छाननी आहे ही 14 ऑक्टोबरला होईल. 14 ऑक्टोबरला सकाळी 11:30 वाजता घेण्यात येईल. त्यानंतर छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्राची यादी जी आहे ही 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. आणि 15 ऑक्टोबरपासून ते 29 ऑक्टोबरपर्यंत ही उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी राहील. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी ही 30 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदानाचा दिनांक आहे 10 नोव्हेंबर सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि मतमोजणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता सुरू होईल. अशा पद्धतीचा हा निवडणुकीचा प्रोग्राम आहे.